नमस्कार, आज आपण कैरीची चटणी कशी बनवायची ते पाहूयात. उन्हाळा स्पेशलमध्ये ही चटणी खायला खूप मस्त लागते आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवावी. तर या ठिकाणी कैरी घेतलेली आहे चिरून. कैरी अशी बारीक चिरून घ्यायची. कैरीची जर साल खूप जाड असेल तर साल काढून घेतली तरी चालेल. त्याचबरोबर या ठिकाणी एक कुडी लसूण सोलून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत किंवा आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता, थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. पुदिनासुद्धा नाही घातला तरी चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला कैरीच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या, पुदिना आणि लसूण. ह्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचंय आणि चटणी थोडीशी चटपटीत होण्यासाठी मी थोडीशी साखर घातलेली आहे. तुम्हाला नाही आवडत तर नाही घातली तरी चालेल, किंवा मग थोडीशी घाला, चव खूप छान येते. आणि कोथिंबीर घालायची आहे भरपूर सारी. आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर चटणी आपली वाटून तयार आहे. ही चटणी अशीच खायला खूप मस्त लागते, पण यावर आपण थोडीशी फोडणी घालणार आहे. या चटणीमध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं ओलं खोबरं जरी तुम्ही वाटून घातलं तरी चालेल, खूप छान होते. फोडणी पात्रामध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे. ह्यात 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1-5-6 कडीपत्त्याची पानं घालून फोडणी तयार करून घ्यायची आणि चटणीवर घालायची आहे. या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी खायला खूप मस्त लागते. पराठ्यासोबत, भाकरीसोबत किंवा जेवणासोबत तुम्ही वाढायला घ्या, अगदी मस्त लागते. बनवायला खूप सोपी आहे. नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांसोबत शेअर करा. पहिल्यांदाच चॅनल पाहत असाल तर स्वातीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.